सर्वात प्रथम मी माननीय न्यायालयाचा न्याय व्यवस्थेचा आभार मानतो की त्यांनी जो निर्णय दिला त्याच्यामुळे आजचा दिवस आम्हाला अनुभवाला भेटतोय। पहिल्या दिवसापासून म्हणजे 18 डिसेंबर या दिवशी ही घटना झाली ते आजपर्यंत मी पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना संबंधित अधिकाऱ्यांना जी जी मदत हवी होती जी जी माहिती हवी होती सगळ्या तपास कार्यामध्ये मी सातत्याने मदत करत होतो। म्हणजे कुठल्याही तपास कार्यामध्ये मी कधी अडथळे आणले नाही कुठलीही माहिती लपवली नाही। मला जी जी नोटीस मिळालेली जे जे प्रश्न विचारलेले ती सगळी माहिती जेवढी माझ्याकडे होती मी सगळी देत होतो आणि याही पुढे मी देणार आहे। एक आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की मी विधिमंडळाचा एक सदस्य आहे 2 वेळा निवडून आलेला एक लोकप्रतिनिधी आहे। जबाबदारीने वागणं हे माझ्याकडून अपेक्षित असतं म्हणून त्या अनुसार मला जेव्हा जेव्हा कुणीही माझ्या मतदार असो किंवा ह्या तपास कार्यामध्ये असो कोणीही जेव्हा जेव्हा माझं सहकार्य मागतं त्या मागतात किंवा मागत होते तेव्हा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना सहकार्य करत होतो। पळण्याचा कुठलाही विषय कधी आला नाही। मला पोलिसांनी अटक करण्याची पण गरज वाटली नाही। ज्या दिवशी मी सरेंडर झालो त्या दिवशी आपल्याला माहिती असेल की अजून 4 दिवस मला सर्वोच्च न्यायालयाचं प्रोटेक्शन होतं संरक्षण होतं पण तरीही त्या 1 दिवसा अगोदर जे काही कोर्टाच्या बाहेर घडलं ज्या पद्धतीने माझी गाडी अडवण्यात आली आणि त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सहकाऱ्यांना जे काही केसेसमध्ये अडकवण्याचा जो काही प्रयत्न चालू झाला आणि त्याचबरोबर मी हाही विचार केला की सिंधुदुर्गाच्या जनतेला माझ्यामुळे कुठला त्रास नको कायदा आणि सुव्यवस्था कुठेही खराब माझ्यामुळे होता कामा नाही म्हणून मी माझ्या कुटुंबाशी चर्चा करून माझ्या वकिलांशी चर्चा करून मी स्वतः सरेंडर झालो। मला प्रोटेक्शन असताना पण स्वतः सरेंडर झालो मला अटक केलेली नाही। माझा माननीय न्यायालयाने जी अटी शर्ती लावून दिलेल्या आहेत त्या सगळ्या अटी शर्तीचं पालन करून आणि संबंधित आयोगाने जेव्हा जेव्हा मला बोलवतील तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे जाऊन हजेरी लावून त्या सगळ्या तपास कार्यामध्ये मदत मी कालही केली होती आजही करणार आणि पुढेही करणार आहे। बोलायचं होतं मी आपल्याशी बोललेलो आहे। आताही सगळं तपास कार्य सुरू आहे। चार्जशीट अजूनपर्यंत दाखल व्हायची आहे। हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी बरा झाल्यानंतर आराम केल्यानंतर मी आपल्याशी सगळ्यांची निश्चित पद्धतीने बोलणार आहे आणि ज्या दिवशी बोलीन त्या दिवशी खूप लोकांचा बीपीचा त्रास निश्चित पद्धतीने सुरू होईल एवढं मी तुम्हाला सांगतो। मी ह्यापुढे आता मला जे काही बरं वाटेपर्यंत मी माझ्या पद्धतीने आराम करणार आहे ट्रीटमेंट घेणार आहे। 1.5 महिना मी माझ्या मतदारांशी भेटू शकलो नाही। मला माझ्या राजकीय माझ्या भारतीय जनता पक्षाने गोव्याची जबाबदारी माझ्या टीममध्ये त्या घेतलेली तिथे जाऊ शकलो नाही। बरा होऊन मी काय जे शेवटचे जे 2-3 दिवस आहे मी तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या जबाबदारी कमिटीमध्ये मला घेतलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि लोढा साहेबांनी। मग तिथेही आशिष शेलारजींच्या त्या कमिटीमध्ये काम करण्याची सुरुवात मला करायची आहे। अशा असंख्य जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर आहेत म्हणून या सगळ्या जबाबदाऱ्या नजरेसमोर ठेवून आणि माझी जी काही तब्येत आहे ते काही नजरेसमोर ठेवून लवकरात लवकर मी कामात तब्येत सांभाळल्यानंतर बरं झाल्यानंतर कामाला लागणार आहे।